नमस्कार मंडळी, जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर अस्मिता इटकरकर, आयुर्वेदाचार्य अँड एक्सपर्ट इन जस्ट फॉर हार्ट्स. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या गोष्टीला सगळे घाबरतात, फक्त स्त्रिया नाही पुरुष सगळे, सगळ्यांना ज्याची भीती वाटते अशी दारुण समस्या आहे. याला दारुणक असं सुद्धा नाव आहे आयुर्वेदामध्ये. याचमुळे याच्या सिरियसनेस किंवा याचा जो काही आवाका आहे त्यामुळेच याला दारुणक असं नाव ठेवलं आहे. आपण ह्याला कॉमनली ओळखतो डँड्रफ या नावाने. तर हा जो डँड्रफ आहे हा म्हणजे त्वचेला आलेला एक प्रकारचा कोरडेपणा किंवा म्हणतो ना आपण तिथे झालेलं फंगल इन्फेक्शन असं खरं तर याचं स्वरूप असतं, किंवा सब ऑरिक डर्माटायटिस अशी एक ॲलोपॅथीमध्ये जो स्किन प्रॉब्लेम आहे त्याचा हा माइल्डर व्हर्जन आहे असं आपण थोडक्यात समजून घेऊ. ठीक आहे, आता याची कारणं काय असतात? तर अगदी म्हणजे हवेत कोरडेपणा असणं किंवा कधी तेल न लावणं किंवा ड्रायनेस जास्त होणं स्कॅल्पच्या ठिकाणी, एवढ्या सिम्पल. किंवा पित्त वाढणं, वातदोष वाढणं, पित्त दोष वाढवणाऱ्या गोष्टी जसं की खूप तेलकट तिखट मसालेदार अशा चवींच्या गोष्टी जास्त खाणं, रात्री जागरण करणं, सतत ओरडणं किंवा चिडचिड करणं, स्ट्रेसमध्ये राहणं, अशा प्रकारची याची कारणं आहेत. अगदी बेसिक म्हणजे खूप कमी प्रमाणात जर तुम्ही पाणी पित असाल तरी सुद्धा स्कॅल्पला ड्रायनेस येऊन ह्या प्रकारे आपल्याला फ्लेकी जसं पावडरी डँड्रफ, किंवा काही दुसऱ्या एक व्हरायटी असते की ज्याच्यामध्ये प्रचंड खास सुटते, इचिंग होते आणि असे त्वचेच्या आतमध्ये असे खवडे निघतात किंवा पापुद्रे निघतात. मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे डँड्रफ हा थोडासा एखादा स्किन प्रॉब्लेमचं पूर्व लक्षण असंही असू शकतं. सोरियासिस नावाचा एक आजार आहे, स्किन सोरियासिस किंवा स्कॅल्प सोरियासिस आपल्याला माहिती आहे. तर या स्कॅल्प सोरियासिसमध्ये त्वचेचे पडदे किंवा परत निघते अशी, ठीक आहे, तर याची सुरुवातही असू शकते. त्यामुळे घरी वेळ वाया घालवायचा नाहीये. मी आज तुम्हाला काही टिप्स देणार आहे या व्हिडिओच्या शेवटी की जे तुम्ही घरच्या घरी डँड्रफचं ट्रीटमेंट करू शकता, पण ह्या टिप्स किंवा बेसिक काही गोष्टी फॉलो करून सुद्धा जर तुमचा डँड्रफ जात नाहीये, तुम्हाला 12 महिने जर डँड्रफचा त्रास होत असतो तर तुम्ही नक्कीच त्वचारोग तज्ज्ञ किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स यांचा सल्ला नक्की घ्या. ठीक आहे, आणखीन याची काय काय कारणं आहेत ते पण आपण पाहूया. तर हा केमिकल्सचा मारा केसांवरती आपण जे करतो तर त्याच्यामुळे आपली स्कॅल्प आहे ना ती इरिटेट होऊन सुद्धा तिथे त्याची परत निघू शकते. ठीक आहे, काही वेळेला आपण व्यायाम करतो त्याच्यानंतर डोकं पुसायला विसरतो, आंघोळ करतो पण केस धुतोच असं नाही. खास करून स्त्रियांच्या बाबतीचा प्रॉब्लेम होतो की आपण पुरुषांसारखं जनरली रोज केस धुणं वगैरे असं होत नाही, तर वरचेवर आपल्याला केस धुवायला पाहिजे कमीत कमी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा. ठीक आहे, केस धुणं रोज किंवा कमीत कमी आठवड्यातनं एकदा चांगलं म्हणजे भरपूर लिनियंटली तेल लावणं त्वचेला मुळापासून. त्याच्यानंतर तिथे घाम येत असेल, तुमची जर प्रकृती पित्ताची आहे, तुम्हाला पटकन राग येतो किंवा पटकन घाम येतो अशी जर तक्रार असेल तर तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवायची. आणि एक सोपी आयडिया सांगणार आहे, ही स्त्री आणि पुरुष दोघांनी लक्षात ठेवायचं आहे. युजली आपण हेल्मेट वगैरे घालतो जर आपण ट्रॅव्हल करत असू, तर तेव्हा ना तो जो घाम आहे ना तो आणि दमटपणा किंवा दमट वातावरण तयार होऊन बुरशी येते, तर ही बुरशी किंवा हा जो फंगस आहे ना हे फंगल इन्फेक्शन ऑफ द स्कॅल्प, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात हेअर लॉस होतो, खूप केस गळायला लागतात. आणि याचं टिपिकल लक्षण म्हणजे प्रचंड खंड सुटतो किंवा त्वचेच्या ठिकाणी केसांच्या मुळापाशी खूप खाज येते आणि प्रचंड केस अचानक गळायला लागतात. तर अशी जर तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर निश्चितच हा डँड्रफचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या म्हणजे लवकरात लवकर उपाय आपल्याला करायला पाहिजे. ठीक आहे, काय करणार उपाय? आज तुमच्यासाठी मी काही टिप्स घेऊन आले आहे. बेसिकली पाणी आपण वाढवूया, ते तर सगळ्याच गोष्टींसाठी चांगलं आहे, त्वचेसाठी चांगलं आहे, केसांसाठी चांगलं आहे, रक्तशुद्धीसाठी चांगलं आहे. तर किती पाणी प्यायचं? तर तुम्हाला तहान लागेल तितकं किंवा कमीत कमी 2 लिटर पाणी हा दिवसाला, जास्तीत जास्त 3 किंवा 4 लिटर पाण्याचं जास्तीत जास्त प्रमाण हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ करूया. जस्ट फॉर हार्ट्सचं जे चॅनल आहे आमचं त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी गप्पा मारा, तिथे कमेंट्स टाकायला विसरू नका. आणि आमचा व्हिडिओ बेल आयकन प्रेस करा, म्हणजे या प्रकारचे जे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स आहेत त्याच्या तुम्हाला अपडेट्स येत राहतील.
तर मेथी दाना पावडर घ्यायचा आहे. मेथी दाना 1 चमचा रात्री भिजत घालायचा आहे. साधारण ते बूट दिलेत की पाण्यामध्ये 1/2 कप वगैरे पाण्यामध्ये दाणे भिजवून घ्यायचे. सकाळी ते पाणी काढून बाजूला ठेवायचं आणि त्याचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये किंवा डायरेक्ट तुम्ही पाटा वरवंटा ज्यांच्याकडे आहे किंवा ठेचण्यासाठी काही आहेत गोष्टी तर ते ठेचून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. ठीक आहे. हे जे मिक्सचर आहे हे केसांना धुवायच्या आधी म्हणजे मुळांपाशी कमीत कमी 1/2 तास लावून तसंच सोडून द्यायचं आहे. तुम्ही तुमची रुटीन ऍक्टिव्हिटी तोपर्यंत करू शकता. आणि नंतर ड्राय म्हणजे लाईट बेबी शॅम्पू घ्या किंवा त्याहीपेक्षा जर तुम्ही रिठे उकळून त्याचं पाणी घेऊ शकलात किंवा कडुलिंबाची पानं जर अवेलेबल असतील तर कडुलिंबाची 10-12 पानं आणि 1 पातेलं छोटं पाणी किंवा 100 ते 200 ml पाणी असं घ्या. त्याच्यात बॉईल करा. हे पाणी गाळून घेऊन हे केस धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये रिठे जर घालून उकळले तर तुम्हाला थोडासा फेस आणि शॅम्पू सारखी कन्सिस्टन्सी पण मिळून जाईल. एवढं सगळं जमत नसेल तर कमीत कमी बेबी शॅम्पू किंवा जे खूप कमी केमिकल्स वाले शॅम्पू असतात तशा शॅम्पूचा तुम्ही वापर करा केस धुण्यासाठी. ठीक आहे. हे तुम्हाला आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसात कमीत कमी एकदा असं ही रेमेडी तुम्हाला केल्याने कमीत कमी 3 किंवा 4 सिटिंगमध्ये संपूर्ण डँड्रफ मुक्त होण्यासाठी मदत होईल. या व्यतिरिक्त माझी म्हणजे स्पेशली मी ॲज अ डॉक्टरची हे करते. आता इथे मला हे सांगावं असं वाटतंय की आज इन्फॉर्मेशनचं युग आहे. हा इन्फॉर्मेशन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला सगळीकडे मिळते पण तुम्हाला कोण ही इन्फॉर्मेशन देत आहे त्याचा सोर्स काय हे नक्की तपासून बघितल्याशिवाय त्वचेवर केसांवर चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करू नका. ठीक आहे. ट्राय टू ॲसेस ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ओनली. ठीक आहे. ही जी टीप आहे ही मी अनेक वर्ष वेगवेगळ्या पेशंट्सवरती ट्राय केलेली आहे आणि आज मी तुमच्याशी ती शेअर करते जस्ट फॉर हार्ट्सच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू. 2 चमचे त्रिफळाचं चूर्ण घ्यायचं आहे. 2 चमचे दही घ्यायचं आहे आणि याची एक फाईन पेस्ट करायची आहे. तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ठीक आहे. तर ते प्रपोर्शन फक्त लक्षात ठेवायचं आहे. एकास एक अशा प्रमाणामध्ये तुम्ही दही आणि हे घ्या. लागेल तसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक पेस्ट सारखी कन्सिस्टन्सी येऊ दे आणि ही पेस्ट असे केसांमध्ये भांग करून तुम्ही ते पूर्ण अप्लाय करा व्यवस्थित आणि दर 15 दिवसात एकदा ही रेमेडी आपण करायची आहे. ऑल्टरनेटिंग सनडेज किंवा असं मी देते युजली आणि एकदा तेल आणि एकदा हे असं भृंगराज तेल किंवा आपण जे पुढे बघणार आहोत ती टिप आणि ही टिप असं दोन्ही ऑल्टरनेट केलं तर 100% खात्रीशीर उपाय आपल्याला डँड्रफ पासून मिळू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे ही पेस्ट लावायची आणि माइल्ड शॅम्पू किंवा मग असं सांगितलं तसं रिठ्या शिकाकाईचं पाणी किंवा कडुलिंबाच्या पाण्याने हे धुवून टाकायचं. ठीक आहे. आजची तिसरी टिप अशी आहे की कडुलिंबाची जी पानं आहेत तर ती आयदर तुम्ही तेलांमध्ये उकळून ते घरी तेल बनवा किंवा डायरेक्ट तुम्हाला निंब तेल मिळू शकतं मार्केटमध्ये. तर तसं नीम तेल आणा आणि 2 चमचे नीम तेल 2 चमचे दही आणि 1 कापराची वडी असं तुम्ही मिक्सर करा आणि हे सुद्धा असंच आंघोळीच्या पूर्वी 1/2 तास आपण केसांना हे लावून ठेवायचंय. त्याने थोडंसं चावल्यासारखं होणार आहे स्कॅल्पमध्ये तर दॅट इज अ गुड साईन. ते फंगल इन्फेक्शन तिथे मरतं आहे किंवा ते तिथे व्यवस्थित क्लीन्स होत आहे अशी ती साईन आहे. हे लावून ठेवून तुम्ही दही आणि बेसन किंवा नुसतं बेसनची पावडरच्या पेस्टनी केस धुवू शकता. तर याच्यामधले जे प्रॉडक्ट्स आपण आज वापरले आहेत ते अँटी फंगल अशा प्रकारचे बरेच आहेत. त्याच्यानंतर दही हे एक उत्कृष्ट कंडिशनर आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्सची मात्रा जास्त आहे त्यामुळे इट इज नरिशिंग ऑल्सो फॉर हेअर. तर अशा नॅचरल आणि घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा आपण वापर करा. खूप महागडे कंडिशनर्स आणि केमिकल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण वापरतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वारंवार सुगंधी द्रव्य आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे इथे लिस्ट केली तर ती संपणार नाही इतके वेगवेगळे लॅदरिंग एजंट्स आणि अमुक EDTA या सगळ्याचा वापर केला जातो. तर त्यापेक्षा तुम्ही नॅचरल सोर्सेसकडे जा. आहारामध्ये चांगला कंट्रोल ठेवा. डाएट आणि मध्ये फ्रुट्स व्हेजिटेबल्स सलाड्स वगैरे हे सगळंचा अंतर्भाव करा. आणि या टिप्स कशा वाटतायत हे मला नक्की सांगा. वापरून काही अडचणी असतील कमेंट सेक्शनमध्ये माझ्याशी नक्की डिस्कस करा. थँक्यू.